नमस्कार. आज फाल्गुन शुक्ल चतुर्थी शके 1942. मी कविता तळेकर सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्रात तर 11 खासगी रुग्णालयात कोवॅक्सिन लसीकरण सुरू. ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या सदस्यांना ठाणे महापालिकेतर्फे येत्या शुक्रवारी कोरोनाची विनामूल्य लस आणि कोरोना निर्बंधाचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास होणारी कारवाई कोरोना निर्मूलन झाल्याचं जाहीर होईपर्यंत कायम राहणार. पालिका आयुक्तांचा कडक इशारा. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कोरोना निर्मूलनासाठी शासनानं घातलेल्या निर्बंधाचं उल्लंघन झाल्यास होणारी कारवाई ही केंद्र शासनाकडून कोरोनाचं निर्मूलन झाल्याचं जाहीर होईपर्यंत कायम राहील असा कडक इशारा महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिला आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनानं लागू केलेल्या निर्बंधाची माहिती देण्याकरता बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत पालिका आयुक्तांनी हा इशारा दिला. आतापर्यंत एखाद्या आस्थापनेवर कारवाई झाल्यास निर्बंध शिथिल झाल्यावर कारवाई मागे घेतली जात असे, पण आता मात्र असं होणार नाही. त्यामुळं कोरोना निर्मूलनासाठी जारी करण्यात आलेल्या निर्बंधाचं काटेकोर पालन करावं, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला. आज या संदर्भात हॉटेल आणि रेस्टॉरंट, सिंगल सिनेमा, मल्टी सिनेमा तसंच इतर व्यापारी संघटनांच्या बैठकीत माहिती देण्यात आली आहे. निर्बंधांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नसली तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आदेश शासनानं दिले आहेत. त्यानुसार आता कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना आता बंदी राहणार असून कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. फक्त लग्न समारंभासाठी 50 व्यक्ती आणि अंत्यविधीसाठी 20 लोकांकरिता परवानगी राहणार असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं. याचं पालन न झाल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. सध्या पालिका 30 मिनिटात रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देत असून 500 खाटा उपलब्ध आहेत, त्यामध्ये आणखी 500 खाटांची वाढ केली जाईल. कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये, तसंच सॅनिटायझेशन, मास्क हे नियम पाळले जावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल याचा इशारा पालिका आयुक्तांनी यावेळी दिला. निर्बंध मोडल्याची कारवाई व्यक्ती अथवा आस्थापनेवर झाल्यास ही कारवाई जोपर्यंत केंद्र सरकार कोरोना निर्मूलन झाल्याचं जाहीर करत नाही तोपर्यंत कायम राहील असा इशाराही पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिला. शहरात व्यापक प्रमाणात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्रात तर 11 खासगी रुग्णालयात कोवॅक्सिन लसीकरण सुरू करण्यात आले असून कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांसाठी दुसरा डोस शहरातील 6 ठिकाणी घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस सारखीच असून नागरिकांनी घाबरून न जाता दिलेल्या वेळेत कोवॅक्सिन लस घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 60 वर्ष पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांना वेळेत लस मिळावी, तसेच त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये
यासाठी ठाण्यातील महापालिका आरोग्य केंद्रात तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्रात कोवॅक्सिन लसचा पहिला डोस देण्यात येत आहे. यामध्ये ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, जितो हॉस्पिटल, ठाणे पोस्ट कोविड सेंटर माजीवडा, कौसा स्टेडियम, हाजुरी, सह्याद्री, आंबेडकर भवन, किसन नगर, कोरस, रोजा गार्डनिया, कौसा, कोपरी प्रसूती रुग्णालय, आपला दवाखाना आनंदनगर, आपला दवाखाना रामनगर, ढोकाळी आरोग्य केंद्र, मेंटल हॉस्पिटल, सी आर वाडिया, अतकोनेश्वर, आनंदनगर, आझादनगर, बाळकुम गांधीनगर, टी एम सी, काजूवाडी, कळवा, लक्ष्मी चिरागनगर, माजीवडा, मानपाडा, मुंब्रा, नौपाडा, शीळ, शिवाजीनगर, उथळसर आणि वीर सावरकर नगर आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, सफायर, वेदांत हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, कायसेकर रुग्णालय, प्राईम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थो केअर हॉस्पिटल, हायलँड हॉस्पिटल, ईशा नेत्रालय आणि कौशल्या रुग्णालय आदी रुग्णालयांमध्ये कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत ज्या नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे त्यांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, कोपरी हेल्थ सेंटर, कौसा हेल्थ सेंटर, मनोरमा नगर हेल्थ सेंटर आणि वर्तक नगर हेल्थ सेंटर या ठिकाणीच दुसरा डोस देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याच केंद्रावर जाऊन कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्याचे आवाहन महापालिकेनं केलं आहे. कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत पहिल्यांदा कोविशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना दुसरा डोस कोविशिल्डचा देण्यात येणार असून नवीन नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना कोवॅक्सिन लस देण्यात येणार आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस सारखीच असून नागरिकांनी घाबरून न जाता दिलेल्या वेळेत कोवॅक्सिन लस घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व सहकारी सेंटरमध्ये लसीकरण विनामूल्य असून खाजगी सेंटरमध्ये प्रति डोस 250 रुपये आकारण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत ऑनलाईन बुकिंग क्षमता ठेवण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य केंद्रात 30% तर खाजगी रुग्णालयात 100% ऑनलाईन बुकिंग स्लॉट करण्यात आले आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रातील लसीकरण सत्रात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. तरी याबाबत काही शंका असल्यास 8657906792 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये 10 एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी स्वरूपाची, फौजदारी स्वरूपाची, तडजोडीस पात्र, वैवाहिक स्वरूपाची, चेक संबंधीची प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगार विषयक वाद, भूसंपादन, वीज आणि पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी सर्व पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला अर्ज करावा. या लोक अदालतीबाबत कोणतीही समस्या असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जे वकील आपले कर्तव्य बजावत असतात अशा वकिलांना कोविशिल्ड लस उपलब्ध व्हावी यासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे महापालिकेमार्फत शुक्रवार दिनांक 19 मार्च रोजी टेंबी नाका येथील वाडिया दवाखान्यामध्ये लस उपलब्ध होणार आहे। खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने जिल्हा सत्र न्यायालयातील वाचनालयात 5 संगणक पुरवण्यात आले होते। त्यांच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत कदम तसेच वकील संघटनेचे सर्व सभासदांनी खासदार राजन विचारे यांच्याकडे ठाणे महानगरपालिका मार्फत कोविशिल्ड लस देण्याची मागणी केली होती। त्यावर विचारे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर बिपिन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून त्यांना पत्र दिले। ठाणे महापालिकेचे आयुक्त यांनी दखल घेऊन तात्काळ वाडिया दवाखाना येथील सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे असे पत्र खासदार राजन विचारे यांना दिले आहे। ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभाग, परिसर भगिनी विकास संस्था, स्त्री मुक्ती संघटना आणि बिस्लरी इंटरनॅशनल लिमिटेड बॉटल फॉर चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुनर्चक्रीकरण दिनानिमित्त माजिवडा येथील प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये प्लास्टिक कचऱ्याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्लास्टिक कचरा गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कचरा वेचक महिलांचा तसेच 10वी 12वी परीक्षेत यश प्राप्त झालेल्या त्यांच्या मुलांचा विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे पदाधिकारी, महापालिका क्षेत्रातील विविध गृहसंस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात बिस्लरी इंटरनॅशनल लिमिटेड बॉटल फॉर चेंज यांनी ठाणे महापालिकेस प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलेले 2 बेंच दिले। संस्थेने महापालिका क्षेत्रातील 1 वर्षामध्ये 230 टन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून पुनर्चक्रीकरण केले आहे। यासाठी TCS आणि ठाणे शहरातील विविध गृहसंकुले नियमितपणे वर्गीकृत प्लास्टिकचा कचरा उपलब्ध करून देत आहेत। महापालिकेच्या वतीने TCS आणि गृहसंकुलाच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला। प्लास्टिक पुनर्चक्रीकरण उपक्रम यशस्वीपणे राबवण्याकरता कार्यरत असणाऱ्या कचरा वेचक महिला आणि 10वी 12वी परीक्षेत यश प्राप्त झालेल्या त्यांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला। हा पर्यावरणपूरक संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे कार्यान्वित राखल्याबद्दल बिस्लेरी इंटरनॅशनल लिमिटेड बॉटल फॉर चेंज यांचा ठाणे महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला। ठाणे शहरामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई आदेश लागू करण्यात आला आहे। विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून मोर्चे, आंदोलनं, निदर्शनं, घेराव, धरणं, सभा, उपोषणं अशा कार्यक्रमांना मनाई आदेश बजावण्यात आला आहे। त्याचप्रमाणे शस्त्र बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे। 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणं, जाहीर सभा, मिरवणुका अशा कृत्यांनाही मनाई करण्यात आली आहे। हा आदेश येत्या 30 मार्चपर्यंत लागू राहणार आहे। जिल्ह्यात काल कोरोनाचे 1,359 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे। आतापर्यंत 2,62,360 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 6,349 जणांचा मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 10,219 रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत एकूण 2,78,928 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात 370 नवे रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला। ठाण्यात सध्या 2,735 रुग्ण उपचार घेत असून आहेत 62,130 कोरोना रुग्ण बरे झाले तर 1,413 जणांचा मृत्यू झाला। ठाणे ग्रामीणमध्ये 98 नवे रुग्ण तर एकाचाही मृत्यू झाला नाही। एकूण 431 रुग्ण उपचार घेत आहेत, 19,019 बरे झाले तर 599 जणांचा मृत्यू झाला आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग
ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्रात तर 11 खासगी रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीकरण सुरू. ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या सदस्यांना ठाणे महापालिकेतर्फे येत्या शुक्रवारी कोरोनाची विनामूल्य लस आणि कोरोना निर्बंधाचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास होणारी कारवाई कोरोना निर्मूलन झाल्याचं जाहीर होईपर्यंत कायम राहणार. पालिका आयुक्तांचा कडक इशारा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.